एनसीसीनं जागे व्हा, वंचितचा धागा व्हा। वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ आज मिरज येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागोराव पांचाळ उपस्थित होते। यावेळी सांगली जिल्हा उत्तरचे अध्यक्ष राजेश गायगावाळे, दक्षिणचे अध्यक्ष महावीर तात्या कांबळे व सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष व ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व असंख्य ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रसार माध्यमासमोर बोलताना नागोराव पांचाळ काय म्हणाले ते पहा। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी संवाद मेळाव्याचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय नागोराव पांचाळ सरांचं मार्गदर्शन या मेळाव्याला लाभलेलं आहे। आजच्या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित राहिलेले होते। आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी काम करेल। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दा असेल आणि इतर अनेक ओबीसीचे प्रश्न असतील हे प्रश्न घेऊन ओबीसी जनजागृती अभियान या सांगली जिल्ह्यामध्ये राबवलं जाईल आणि अधिकाधिक ओबीसी हा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या वतीने प्रयत्नशील राहू। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जातीनिहाय जनगणनेसाठी आपला काय अजेंडा असेल? या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मंत्रालयावर ओबीसी जनगणनेसाठी पहिला मोर्चा काढणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत। आम्ही सर्व त्यांच्यासोबत होतो। येणाऱ्या काळामध्ये ओबीसींना सत्तेमध्ये सहभागी करून वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसींना राजकीय सत्तेमध्ये निवडून आणून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची सत्ता प्रस्थापित करून महाराष्ट्रामध्ये सत्तेचा तवा फिरवणार आहोत आम्ही आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची सत्ता हातात घेऊन ओबीसी जनगणना करणार आहोत। ओबीसीच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये करेल। वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचा अलायन्स झाला त्याबद्दल आपण काय सांगाल? जो वरच्या लेवलला अलायन्स झाला पण तो ग्राउंडला पोहोचला का? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हृदय प्रकाश आंबेडकर साहेब या दोघांनी एकत्रित येऊन येणाऱ्या काळामध्ये 2024 निवडणुकीपर्यंत शिवसेनेची युती जाहीर केलेली आहे। येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये आता येणाऱ्या जिल्हा परिषद आहे, महानगर परिषद आहे, विधानसभा आहे, त्या काळामध्ये वंचित आणि बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग नियोजन होऊन हा काळ वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भविष्यात भाग बनेल का? नाही, कधीच नाही 100%। सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कामासंदर्भात आपल्याला काय वाटतं? सांगली जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत, व्यवस्थितपणे वंचित बहुजन आघाडीचं काम चालू आहे। गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यावर संकटं आली। पुणे आलं आणि गोपीचंद पडळकर आले, वंचित बहुजन आघाडीचे सगळं संघटनातून निष्ठ करून निघून गेले। त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष आले, त्यांनीही सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं कार्यक्रम पूर्ण निष्ठ करून टाकला होता। पण या 2 ते 3 वर्षामध्ये दोन्ही जिल्हाध्यक्षांनी प्रामाणिकपणे वंचित बहुजन आघाडीची बांधणी केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी निर्णायक लढत देईल असा आम्हाला विश्वास आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्या संदर्भात आपण काय बोलाल? गोपीनाथ पडळकर हे स्वतःवरच विश्वास ठेवत नाही, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही घोडचूक वाटते मला। एकंदरीत काही विशिष्ट एजेंडा घेऊन ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आले होते, त्यांनी आमचा विश्वासघात केला आणि आतापर्यंत सातत्यानं स्वतःच्या समाजाचाही विश्वासघात गोपीचंद पडळकरांनी केला। विरोधाची शपथ घेऊन जो माणूस स्वतःच्या समाजाशी घात करतो त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं। जाता जाता एक विचारतो, वंचित समूहाला आपण काय संदेश द्याल?
येणाऱ्या काळामध्ये वंचित समूह सगळा एकत्रित येऊन एसटी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, आम्हाला आमची सत्तेची लढाई लढायची आहे. सर्व वंचित समूहाला मी आवाहन करतो की येणारा काळ आपला आहे. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी लढत आहेत, आपण त्यांना साथ देऊया आणि येणाऱ्या काळात सत्ता आपल्या हातात घेऊया.